म्हणजे आदित्य ठाकरेंना संधी आहे असं वाटतं मला. मी काहीच बोलत नाही, त्यांनी जिथे कुठे ते उभे राहतील तिथे प्रचाराला मी जाणार एवढं सांगतो. आज आदित्य ठाकरेंचे प्रचार आम्ही युतीत असलो तर जावंच लागेल प्रचाराला. सरळ आहे. असे अलायन्स मधलं जे आहे तो अलायन्सचा धर्म हा तुम्हाला पाळता आला पाहिजे. आज कितीही मी म्हणत असलो की सामान्यातला सामान्य माणूस एकनाथ शिंदे रिक्षा चालवत चालवत आपला असणारा उदारनिर्वाह केला आणि आज त्यांनी असणारा मुख्यमंत्र्याची गादी गाठली याचं कौतुक आहे मला. नाही असं नाही की त्यांनी एक उदाहरण इस्टॅब्लिश करून दिलं की इथला असणारा एक रिक्षा चालकसुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो. त्या इन्सिडेंट पुरता असतात एकनाथ शिंदे हे हिरो आहेत याच्याबद्दल दुमत नाही. पण ॲज अ पॉलिटिकल क्लॅरिटी म्हणून तुम्ही ज्यांच्याबरोबर आहात त्यांच्याबरोबर तुम्ही 100% इमानदारीने राहिला तरच राजकारण चालतं, नाही तर अजिबात चालत नाही. हे जे आता काँग्रेस पक्षाचं नरोबा कुंजोबा किंवा शरद पवारांचा नरोबा कुंजोबा आपल्याला असणारं अडाणीवरनं दिसते, लोकांच्या कॉमेंट्स तुम्ही ऐका सोशल मीडियावरती काही आहेत त्या.